सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये 25 मार्चला हेल्थ प्रो इन्फर्मरीचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पालक प्रतिनिधींच्या आणि संकुलातील सर्व शाखांच्या प्राचार्यांच्या हस्ते पार पडलंय. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर वसंत बोगडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. प्रशालेच्या प्राचार्या कल्पना निलाखे यांनी विद्यार्थ्यांचं आरोग्य ही शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे हे पटवून दिलंय. गेल्या 2 वर्षांपासून पूर्ण जग कोरोनाच्या महामारीनं ग्रासलं होतं, म्हणून भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आमदार माजी जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुसज्ज प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली. यावेळी अड्रेस हेल्थच्या शहर प्रमुख डॉक्टर वंचना शहा यांनी आरोग्य सेवाविषयी मोलाची माहिती दिली. याप्रसंगी हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर संजय सावंत, बी ए बुगडे, मुख्याध्यापिका दीपाली शितोळे, पर्यवेक्षिका संगीता पाटील, वैशाली बदे हे उपस्थित होते. आज या ठिकाणी एक आम्ही हंडा मोर्चा आणि ठिया आंदोलनाचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि आमच्या शिवशंभ प्रतिष्ठान आणि प्रगती फाउंडेशन यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही हे हंडा मोर्चा आणि ठिया आंदोलन केलेलं आहे. खरं तर आज दुर्दैवी बाब आहे की आज पुणे शहर आणि तसेच महाराष्ट्र हे पुणे शहर आणि हे आपलं जे पुणे शहर आहे आणि महाराष्ट्र आहे हे आज आपल्या पूर्ण भारत देश हा प्रगतीच्या दिशेने जात असताना आज एवढ्या दिवसांनंतर आम्हाला हे आज हंडा मोर्चा आणि एक ठिया आंदोलन या ठिकाणी करावं लागत आहे. कारण एक सांगतो की मागील वर्षी पाण्याची टाकी आम्ही 2014 बांधण्यात आली, ही 70 लाख लिटरची पाण्याची टाकी, आणि ही टाकी बांधत असताना एक आमच्या डोक्यामध्ये प्रश्न होता की या ठिकाणी भविष्यात 2022 किंवा पुढे 25-10-15 वर्षांनंतर हा पाण्याचा प्रश्न पुढे उद्भवला नाही पाहिजे आणि आपल्या भागातील नागरिकांना पुणे या भागातल्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न कुठंतरी भासवला नाही पाहिजे. यासाठी भारतीताई कदम यांच्या निधीतनं आणि प्रकाश भाऊ कदम यांच्या निधीतनं ही आम्ही 70 लाख लिटरची टाकी 1 एकर जागेमध्ये बांधलेली होती महादेवनगर या ठिकाणी. ही टाकी बांधत असताना 1 एकर जागा आपण या ठिकाणी एक आलम खान म्हणून आहेत त्यांच्याकडनं घेण्यात आली आणि आज टाक्यात देखील त्यांना त्या ठिकाणी मोबदला देखील मिळवला नाही आणि आज ही टाकी चालू होऊन 1 वर्ष झालं आहे. 1 वर्ष झालं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला वारंवार विनंती करत आलो की तुम्ही आम्हाला पाणी पुरवठा नीट होत नाही, थोडंसं लक्ष देऊन आमच्याकडे या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण आमच्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न कायम भासवत आहे. तर आम्ही जवळजवळ 7 ते 8 निवेदनं त्यांना दिलेले आत्तापर्यंत. प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, त्यांनी आम्हाला सांगितलं की थोडं थांबा आम्ही नियोजन करतो आहे, आम्ही हे 4 ते 5 वेळा बघितलं. 5-7-2021 आम्ही शेवटचं निवेदन दिलं. 22-9-22 नोव्हेंबरला प्रकाश भाऊंनी जीबीमध्ये देखील आवाज उठवला, परंतु ते तरी देखील या प्रशासनाने कोणतेही पावलं उचलले नाही. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पावसकर साहेबांना जेव्हा प्रकाश भाऊंचा कार्यकाळ संपत होता 14 मार्चला त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत जाऊन बसलो की आज तुम्ही मागच्या वर्षीपासून आम्हाला सांगताय की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही सोडून देतो, पण आज शेवटचा दिवस आहे, आज शेवटची विनंती करतोय. मी पालकमंत्र्यांना सुद्धा ह्याचं निवेदन परवा दिवशी 27 तारखेला देणार आहे की 26 तारखेला की ह्या भागामधला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि ते सुद्धा पत्र देणार आहे. आणखी खासदारांनाही पत्र देणार आहे की तुम्ही याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि हा प्रश्न आमचा मिटवा. आज 4 तारखेला आजच्या आंदोलनाच्या बाबत त्यांनी एक मिटिंग या ठिकाणी स्वारगेटला आयोजित केली, त्याचं काही निमंत्रण वगैरे काय आलेलं आहे आपल्याला? ती त्यांची मिटिंग कसं माहिती आहे का, पुणे महानगरपालिकेचे ह्या अधिकारी आहेत ना, हे 24/7 यांचं लक्ष आहे आणि L&T कंपनीकडे लक्ष आहे, ह्यांच्या सतत मिटिंग चालू होत्यात आणि काय मिटिंग असतात, परंतु कात्रजच्या पाण्याच्या प्रश्नासाठी यांनी कधी मिटिंग घेतली नाही. आज आंदोलन आहे म्हणून मिटिंग आहे, पण त्यांनी नावाला असेल तरी सुद्धा आजच्या आंदोलनाने सुद्धा दखल घेतात का नाही हे मला विषय वाटतं, कारण ह्याला L&T कंपनी आणि हे सगळे लागे बांधे आहेत, त्यामुळे ह्यांना ह्यांच्याकडनं काय म्हणजे यांचं म्हणजे L&T कंपनी आणि बाकीचं ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय असतो, परंतु त्यांना त्याची मिटिंग घेऊन ते काम. मी आम्ही सांगितलं खुडे साहेबांची बदली इकडे करा, तर नाही नाही खुडे साहेब L&T ला आहे आणि ते L&T चं काम करते. किरण चौधरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.